श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या वतीने गुरु पौर्णिमा कालावधीमध्ये आयोजित उत्सवांमध्ये 6,25,98,344 इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे. या देणगीमध्ये रोख स्वरूपामध्ये 2,53,29,575 दक्षिणा पेटीमध्ये प्राप्त झाली असून देणगी काउंटरवर 1,91,79,190 रुपये, PRO सशुल्क पास 46,73,400, डेबिट क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक DD देणगी, मनी ऑर्डर असे 1,95,13,884 रुपये, सोने 122.5 ग्रॅम रक्कम रुपये 8,31,388 आणि चांदी 2,70,907 रुपयांच्या चांदीचा यामध्ये समावेश आहे. श्री गुरु पौर्णिमा उत्सव कालावधीमध्ये साधारणतः 2,00,000 अधिक साईभक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला. उत्सव कालावधीमध्ये 1,90,000 साईभक्तांनी भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेमध्ये 1,96,200 साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचं वाटप करण्यात आलं. या कालावधीमध्ये 62,31,125 रुपये सशुल्क प्रसादरूपी लाडू पाकिटांच्या माध्यमातून प्राप्त झाले. उत्सव काळामध्ये हजारो साईभक्तांनी संस्थांच्या साईप्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्त निवासस्थान, द्वारावती निवासस्थान, साई आश्रम भक्त निवास आणि साई धर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये निवास व्यवस्थेचा लाभ घेतला. तसेच साई धर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्या पालख्यांमधील पदयात्री साईभक्तांनी निवास व्यवस्थेचा यावेळी लाभ घेतला. साईबाबा संस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरु पौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावर्षीचा गुरु पौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला. जवळपास 2,00,000 जास्त साईभक्तांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. या ठिकाणी येणारा साईभक्त हा साईबाबांच्या जोडीमध्ये भरभरून दान करतो. या 3 दिवसामध्ये जवळपास 6,25,00,000 दान जे आहे साईभक्तांनी बाबांच्या जोडीत अर्पण केलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणापेटीमध्ये जे आहे ते 1,53,00,000 रुपये जमा झालेले आहेत. देणगी काउंटरवर 1,19,00,000, PRO सशुल्क पास त्यामध्ये 46,73,000 रुपये जमा झालेले आहेत. चेक DD जे ऑनलाईन डोनेशन जे आहे ते 1,95,00,000 साईभक्तांनी दिलेलं आहे. देणगीसोबतच सोनंसुद्धा जे भक्तांनी अर्पण केलेले आहे त्यामध्ये 122 ग्रॅम सोने त्याची किंमत जी आहे ती 8,31,000 आहे. 4 किलोची चांदी आहे त्याची किंमत जी आहे 2,70,000 आहे. असं 6,25,25,00,000 दान जे आहे साईभक्तांनी बाबांच्या जोडीमध्ये अर्पण. या कालावधीमध्ये जवळपास 1,91,000 साई भक्तांनी साई प्रसादालयामध्ये बाबांच्या प्रसादाचा लाभ घेतलेला आहे. साईंचं दर्शन झाल्यानंतर दर्शन रांगेमध्ये आपण बुंदी आणि उदीचं वाटप करतो ते 1,96,000 साईभक्तांना वाटप झालेलं आहे. साईभक्तांना प्रसाद म्हणून आपण लाडूचं सुद्धा वाटप करतो तर ते 3,14,000 लाडू पाकिटाचं वाटप करण्यात आलेलं आहे. साई भक्त या ठिकाणी जे दान देतात त्याचा उपयोग जो आहे संस्थांच्या वतीने अत्यंत चांगल्या रीतीने केला जातो. साईनाथ हॉस्पिटलला 1,00,000 पेशंटला जे मोफत उपचार दिले जातात. त्याचप्रमाणे साई प्रसादालय, या साई प्रसादालयामध्ये वर्षभरामध्ये जवळपास 2 कोटी साई भक्तांना मोफत प्रसादाचं वाटप केलं जातं. त्याचप्रमाणे संस्थांचं शैक्षणिक संकुल आहे, या शैक्षणिक संकुलामध्ये ज्युनियर KG पासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत 6,000 जास्त विद्यार्थ्यांना जे इथे शिक्षण दिलं जातं. यासोबतच जे आहे देशामध्ये राज्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर संस्थांच्या वतीने मदत केली जाते. या ठिकाणी जे साईभक्त दर्शनासाठी येतात त्या साईभक्तांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याचा प्रयत्नसुद्धा संस्थांकडून नियमितपणे केला जातो. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी किशोर पाटणी, शिर्डी.